नंतर मग आम्ही माझी जर सगळे जमाना बोलवणार तिकडे प्रचार करणार तिकडे ते चालतं आम्हाला आम्ही समस्या घेऊन आलोय आम्ही प्रचार करायला नाही आलोय समस्या आहे विषय आमचा विषय ऐकतांकडे त्यांच्याकडे नाही म्हणून जसं आमदार साहेबांनी सांगितलं तुम्हाला लॉ अँड ऑर्डर वरती तर ऐकता नाही ते बोला आमची तयारी आहे साहेब 5 वर्ष झाली हा रस्ता बंद आहे आणि तेही शिवसेनेच्या एका माजी महापौरांनी बंद ठेवला गरिबाची घरं तोडली त्यांना अजून कंपन्सेशन काय नाही आणि इकडे मंडप टाकून स्वतःचा प्रचार करतायत का लॉन्चिंग अहो लाज वाटली पाहिजे त्या लोकांना लॉन्चिंग कसलं 2.5 वर्ष लेट झालं लोकांना काय त्रास होतोय तुम्ही अनुभवताय पोलिसांना काय त्रास होतोय ते उभं राहून ट्रॅफिक कंट्रोल असेल ना सर तो काय सत्ताधाऱ्यांचं काम करतो का आयुक्त मग अरे तुरे भाषावर येणार आम्ही प्रत्येक वेळेला आणि एवढा नेता पदाधिकारी आमच्यासारखं काम करत असेल तर तिथे जाऊन नको आम्ही दोन शब्द बोलायचे इतक्या महिन्यातनं काय होईना लॉन्चिंग चालू झाली ना त्यांना वाटलं मोठी दुकान ना अजिबात नाही तू माझी जवळ नाही आम्ही मोजके पदाधिकारी येतो तिथे आणि असं काही नाही आहे का शो नाही करायचं तिथे मी तो कार्यक्रम होता म्हणून इथला एक 90 फीटचा रस्ता बाकी आहे ना थोडा सर काय सांगा 90 फीट जे आपण पाहिली सुद्धा गेलेली आणि पत्रीपूरमध्ये आपण इकडे येत आहे सर पोलिसांनी आपल्याला अडवणं अजून केलेले काय वाटत हो ज्या पुलाला अक्षम्य विलंब झालाय त्याचा निर्लज्जपणे लॉन्चिंग म्हणजे चंद्रयान मंगलयान कसा असतो तसा लॉन्चिंगचा कार्यक्रम आज इथे ठेवला होता त्यानिमित्ताने मी इथे आलो की बघूया चाललं आहे काय बघायला पाहिजे इथला स्थानिक आमदार आहे मी इथला जो 90 फीट रस्ता आहे तो या पुलाला जॉईंट होतो जो केल्याशिवाय इथले ट्रॅफिक उलटाका का अजून इथे काय टाका कमी होऊ शकत नाही त्याचा मागच्या महिन्यात पण आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलं की गेल्या 6 वर्षापासून सेनेचा एक पदाधिकारी जो माजी महापौर होते त्यांनी तो अडवणूक केलेली आहे तिथले गरिबांची घरं तोडली तुम्ही त्यांना अजून राहायचा मोबदला किंवा जो काही मोबदला असेल तो दिला नाही आहे आणि अशा पदाधिकाऱ्याचा जबाबदार पदाधिकाऱ्याचा तुम्ही जागा एक्वायर करू शकत नाही तर ते कधी करणार हा पूल करून फायदा होणार नाही आहे तुम्ही ती 90 फीटची जागा ताब्यात घ्या ती कधी घेणार हे त्यांना 1 महिन्यापूर्वी विचारलेलं आज सहज इथे येता तिथे आम्ही पाहायला गेलो परिस्थिती तशीच आहे तर त्याचं काय होईल ते विचारायला इथे यायचं होतं पोलिसांची काही चुकी नाही पोलिसांनी एक मनसे बोलला की आमची गर्दी असते हे काय आम्ही आंदोलन करायचं असेल तर सांगून करतो तर आम्ही काय आंदोलन करायला आलो नव्हतो परंतु त्यांनी कुठेतरी लॉ अँड ऑर्डर बाधित राहावं म्हणून त्यांनी आम्हाला करायच्या सूचना केल्या मग आम्ही बोलो आयुक्त यांना इथे बोलवा ते आले नाही तर आम्ही इथे यायला निघालो तर आयुक्त इथनं निघून गेले हा प्रकार झाला आहे आता सोमवारी आयुक्तांची वेळ घेतली मी आता फोन करून बघूया सोमवारी भेटून त्या रस्त्याबद्दल काय सांगतात भेट देतात की नाही देतात एका पक्षाचे पदाधिकारी असल्यासारखे वागतात की नाही वागतात या सगळ्या गोष्टी आम्ही तपासून बघू आणि त्यानंतर याचं काय करायचं ते आम्ही ठरवणार पुढचा पाऊल काय असणार कारण 90 फीट रोड हा खूप वर्षापासून अडकलेला आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम जास्त नाही नाही 90 फीट रोडच नाही आहे इथले यांची पद्धतच ती इथल्या सत्ताधाऱ्यांची आज त्यांचे पक्षातले वरिष्ठ नेते आदित्यजी ठाकरे आलेले त्यांचं स्वागत आहे ते डोंबिवली त्यांचा आदोळ आहे परंतु त्यांना हा पूल दाखवताना त्यांनी मानकोली ब्रिज जो लटकला आहे ना अर्धवट खाडीत तुम्ही दाखवा हे ड्रोननी दाखवतात ना मानकोली ब्रिज वगैरे ड्रोननी दाखवा त्यांना की तिथली परिस्थिती काय आहे तो ब्रिज भविष्यात झाल्यावर तिथले रस्ते आजूबाजूचे मोठे केलेत का शहरात येणार आहे कोपर ब्रिज आहे त्याचा अप्रोच रोड तयार नाही केला पलावा ब्रिज आहे लोकग्रामचा फुटओवर ब्रिज आहे काही नाही आहे पलावा पुलाची तर परमिशन पण नाही आहे खांबांची फक्त निवडणुकीच्या वेळेस पूजा केलेली आडिवलीचा इथला आपला आंबिवलीचा ना आंबिवलीचा ब्रिज आहे तोही ब्रिज तयार आहे अप्रोच रस्ते तयार नाही माझा स्पष्ट आरोप आहे फक्त टेंडरचे पैसे खाण्यासाठी हे ब्रिजची कामं काढतात अप्रोच रोड ट्रॅफिक यांना काही देणं घेणं नाही आणि आयुक्त पण त्यांच्यात याच्यात जात असतील भरती होत असतील तर आम्हाला त्यांना जाब विचारावं लागेल